नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भगवान तायरा शब्दा इकबाल, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि एजीएम कॉलेज करा या ठिकाणी संस्कृत अध्यापनाचं काम करते. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संस्कृत मानलादह या पाठ्यपुस्तकाच्या द्वितीय मंडलम पद्यम या द्वितीय भागातील प्रथम पाठ क्षणम मनोविनोदनम यातील काही सुभाषिते, दोन सुभाषिते पाहिली. आज देखील आपण या सुभाषितांचा अभ्यास करणार आहोत. क्षणम मनोविनोदनम, क्षणभर मनाचा विरंगुळा. सुभाषित ही मनाला आनंद देणारी असतात हे माहितीच आहे, पण या सुभाषितातून बोध देखील होत असतो. अल्पाक्षरत्व, सारगर्भत्व हे सुभाषितांचं वैशिष्ट्य आहे. सुष्टू भाषितम इति सुभाषितम अशी पण वैशिष्ट्य काही आपण सुभाषितांची पाहिलेली आहेत. 8वीपासून 11वीपर्यंत तुम्ही सुभाषितांचा अभ्यास करत आलेला आहात, तर अशी काही सुभाषिते आपण एकत्रित स्वरूपात या ठिकाणी पाहणार आहोत की ज्या सुभाषितांमध्ये बोध देखील आहे आणि मनाला आनंद देणारी पण सुभाषिते आहेत, म्हणजे विनोद निर्मिती देखील झालेली आहेत. तिसरं सुभाषित आज आपण पाहणार आहोत. तिसऱ्या सुभाषितामध्ये काय सांगितलेलं बघा सुभाषितकाराने. भो दारिद्र्य नमः तुभ्यम, संधी असते अत्र नमः अधिक तुभ्यम, सिद्धः अहम, सिद्धः अधिक अहम, त्वत् प्रसादतः पश्यामि अहम जगत सर्वम, न माम पश्यति कश्चन. अनुष्टुप छंदातला हा श्लोक आहे, सुभाषित आहे. संधी पश्यामि अधिक अहम जगत सर्वम. अन्वय बघूया, या श्लोकाचा अन्वय बघूया सुभाषिताचा. दरिद्रः कविही वदति. आता हे काही अन्वयामध्ये काही शब्द जे आहेत ते कंसामध्ये दिसून येतात. कारण का? तर या कंसातल्या शब्दांना अध्यारूढ शब्द असं म्हणतात. ते कुठेही तुम्हाला वरच्या सुभाषितामध्ये दिसणार नाहीत हे शब्द, पण हे शब्द घेतल्याशिवाय देखील सुभाषिताचा अर्थ स्पष्ट होत नाही. म्हणून हे ज्यादाचे काही शब्द घ्यावे लागतात अन्वयामध्ये, की ज्यामुळे सुभाषितांचा अर्थ स्पष्ट होतो. पाहूया आपण. दरिद्रः कविही वदति, भो दारिद्र्य तुभ्यं नमः अहं त्वत् प्रसादात् सिद्धः जातः. जातः हे पण अध्यारूप घेतलेलं आहे. यत् अहं सर्वं जगत् पश्यामि किंतु कश्चन माम न पश्यति. काय म्हटलेलं आहे बघा सुभाषितकाराने. खूप छान विनोद पण निर्मिती झालेली आणि बोध पण दिलेला आहे. काय म्हणतोय? एक गरीब कवी, दरिद्रः कविही वदति, एक गरीब कवी म्हणतोय. भो दारिद्र्य, अरे दारिद्र्य, अरे गरिबी. भो दारिद्र्य, अरे गरिबा, अरे गरिबी. तुभ्यम नमः, तुभ्यम म्हणजे तुला, नमः म्हणजे नमस्कार असो. आपण आदरणीय पूजनीय व्यक्तींना नमस्कार करतो किंवा देवतांना नमस्कार करतो, परंतु या ठिकाणी कवीने आपल्या गरिबीला नमस्कार केलेला आहे. का नमस्कार केलेला आहे? त्याने हेतू स्पष्ट केलेला आहे. बघा पुढे, नमस्कार करण्याचं प्रयोजन काय आहे त्याचं? तर अहम, अहम म्हणजे मी. त्वत् प्रसादात, त्वत् म्हणजे तुझ्या, प्रसादात कृपेमुळे, तुझ्या म्हणजे गरिबीच्या, गरिबीच्या कृपेमुळे. सिद्धः जातः, सिद्ध म्हणजे प्रसिद्ध, प्रसिद्ध झालो, जातः झालो. अहम त्वत् प्रसादात सिद्धः जातः, मी तुझ्या कृपेमुळे प्रसिद्ध झालो. सगळं जग मला ओळखतं या ठिकाणी, सगळ्या जगाला मी माहीत झालो, कारण मला गरिबी आहे, मी गरीब आहे म्हणून ओळखतो आहे. म्हणजे सगळ्या जगाला मी माहीत झालो कारण गरीब आहे मी म्हणून. आणखीन पुढे काय विनोद निर्मिती झाली बघा. यत् अहम सर्वं जगत पश्यामि, ज्यामुळे अहम, अहम म्हणजे मी, सर्वं जगत, सर्व संपूर्ण जग, पश्यामि पाहतो, दृशपश धातू असती, पश्यामि मी संपूर्ण जग पाहतो, किंतु परंतु, कश्चन माम न पश्यति, मी सगळ्या जगाला इथं बसून पाहू शकतो कारण मी गरीब आहे, पण कश्चन, कश्चन म्हणजे कोणी एक, कुणीसुद्धा, एकटासुद्धा मनुष्य या जगातला कुणीच मला, माम म्हणजे मला, न पश्यति, पाहू शकत नाही, पाहत नाही. म्हणजे जगातला कुणीच व्यक्ती मला पाहू शकत नाही, पाहत नाही, कारण मी गरीब आहे. पण या गरिबीमुळे मात्र मी सगळ्यांकडे अपेक्षेने पाहत असतो, मला कुणीतरी माझी मदत करेल या अपेक्षेने पाहत असतो, पण मला कुणी देखील मदत करत नाही. या ठिकाणी विनोद निर्मिती पण झालेली आहे, पण कवीला बोध पण द्यायचा आहे सुभाषितकाराला. यातून सांगायचं की गरिबी, गरीब लोकांकडे अख्खं जग हे दुर्लक्ष करत असतो. आपण नेहमी पाहतो बघा की लग्न असेल तर, श्रीमंतांचं लग्न असेल तर श्रीमंतांकडे खूप गर्दी असते,
पण गरिबाचं लग्न असेल तर त्यांच्याकडे जास्त गर्दी नसते. म्हणजे यातूनच कवीला बोध द्यायचा आहे की गरिबांकडे कुणीही लक्ष देत नाही, गरिबांकडे कुणीही जात नाही, पण श्रीमंत व्यक्ती असेल तर श्रीमंतांकडे सगळी गर्दी ही तिकडेच जात असते, सगळेजण त्यांच्याकडेच लक्ष देत असतात. यातून कवीला हा बोध द्यायचा आहे. त्याचप्रमाणे विनोद निर्मिती देखील झालेली आहे की दारिद्र्याला कवीने नमस्कार केलेला आहे की दारिद्र्यामुळे कवी प्रसिद्ध झालेला आहे असं कवी म्हणत आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा श्लोक किंवा पुढचं सुभाषित आपण पाहूया. अद्य अपि संध्यस्यत्र दुर्निवारम स्तुतिकन्या वहती कौमारम सद्भ्यो न रोचते सा असंतह अपि अस्यै न रोचन्ते. आर्या या छंदातलं आर्या या वृत्तातलं हे सुभाषित आहे. पाहूया आपण अन्वय. स्तुतिकन्या अद्यापि कौमारं दुर्निवारं कौमारं वहति यतः सा सद्भ्यः न रोचते अस्यै अपि असंतः न रोचन्ते. काय म्हटलेले बघा सुभाषितकाराने या ठिकाणी. बोध पण दिलेला आहे आणि विनोद निर्मिती पण झालेली आहे. क्षणम मनोविनोदनम हा जो पाठ आहे त्या पाठामध्ये जी सुभाषिते आहेत त्या प्रत्येक सुभाषितामध्ये विनोद निर्मिती पण आहे आणि बोध पण दिलेला आहे, उपदेश पण केलेला आहे. काय म्हटलेलं आहे? स्तुतिकन्या, स्तुतिरूपी कन्या, स्तुतिकन्या अद्य अपि आज देखील, आज तागायत आजच्या तारखेपर्यंत, दुर्निवारम निवारम म्हणजे निवारण करता येण्यासारखं, दुर्निवारम ज्याचं निवारण करता येत नाही असं, टाळता येत नाही असं, अटळ कौमारम कौमारम कौमार्य धारण करते, वहती वहती म्हणजे वाहन करत आहे, धारण करत आहे, स्तुतिकन्या आज देखील दुर्निवार असं अटळ असं कौमार्य धारण करत आहे. अटळ असं का म्हटलेलं आहे? कारण कधीच तिचा विवाह होणार नाही आहे, त्यामुळे अटळ असं कौमार. दुर्निवारम कौमारम विशेषण विशेषपणे या ठिकाणी बघा, कौमारम कसं आहे तर दुर्निवारम अटळ असं कौमार्य धारण करत आहे, वहन करत आहे. कारण का? आता पुढे विनोद निर्मिती झालेली आहे. यतः कारण सा सद्भ्यः न रोचते, सा ती सद्भ्यः, सद्भ्यः म्हणजे सज्जनानं, चित्रात दाखवल्याप्रमाणे सज्जनाने तिच्याकडे पाठ फिरवलेली आहे. सज्जनांना स्तुती आवडत नाही, स्तुती ही सगळ्यांना आवडते, पण सज्जन असे आहेत की ज्यांना स्तुती केलेली आवडत नाही. सज्जन का ठरत असतात? कारण ते चांगलं कृत्य करतात म्हणून ते सज्जन ठरत असतात. पण त्यांनी केलेल्या कार्याची स्तुती त्यांना केलेली कुणी आवडत नाही, म्हणून सज्जनाने तिच्याकडे पाठ फिरवलेली, ती सज्जनांच्या मागे मागे जाते, पण तरी देखील सज्जनाने तिच्याकडे त्या स्तुतिकन्येकडे पाठ फिरवलेली आहे, म्हणून ती कुमारिका आहे. सा सद्भ्यः न रोचते, तिला सज्जन आवडत असून देखील सज्जनांना ती आवडत नाही. आणि पुढे काय म्हटलेले बघा, अस्यै अपि असंतः न रोचन्ते, अस्यै आणि तिला त्या स्तुतिकन्येला असंतः, असंत म्हणजे दुर्जन, जे संत नाहीत ते दुर्जन आहेत, ते दुर्जन तिच्या मागे लागलेले, दुर्जनांना स्तुती खूप आवडत असते, ते दुष्टकृत्य करतात तरी देखील त्यांना स्तुती आवडत असते आणि ते स्तुतीच्या मागे लागतात, तरी देखील ती स्तुतिकन्या त्यांना पाठ करून पुढे चाललेली आहे. स्तुतिकन्या ही त्यांच्याकडे पाठमोरी झालेली आहे. स्तुतिकन्या त्यांना पसंत करत नाही म्हणून दिलेलं आहे अस्यै हिला, अपि देखील असंतः जे दुर्जन आहेत ते आवडत नाहीत. अशा प्रकारे विनोद निर्मिती झालेली. स्तुती ही सर्वांना प्रिय असते पण सज्जनांना अप्रिय असते, त्यामुळे सज्जनांनी स्तुतिकन्येकडे पाठ फिरवलेली आहे. आणि दुर्जनांना स्तुती ही अतिशय प्रिय असते पण दुर्जन हे स्तुतिकन्येला आवडत नाही म्हणून ती दुर्जनांकडे पाठ फिरवते आणि त्यामुळे ती आज देखील आज तागायत अटळ असं कौमार्य धारण करत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या सुभाषितामध्ये सुभाषितकाराला बोध पण द्यायचा आहे की त्या काळामध्ये ज्या वेळेला हे सुभाषित लिहिले गेलेलं आहे, सुभाषित रचलं गेलेलं आहे, त्या काळामध्ये स्त्रियांना वर निवडीचं स्वातंत्र्य होतं हे देखील सुभाषितकाराला यातून बोध द्यायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सज्जन हे स्तुतिप्रिय नसतात, दुर्जन हे स्तुतिप्रिय असतात असं वैशिष्ट्य देखील या ठिकाणी सुभाषितकाराला सांगायचं आहे. विनोद निर्मितीतून बोध हे या सुभाषिताचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे इथं काही समास झालेले आहेत बघा. स्तुतिकन्या स्तुती ही एव कन्या इति स्तुतिकन्या कर्मधारय समास आहे आणि असंतः न संतः इति असंतः नय तत्पुरुष समास आहे. त्यामुळे दोन समास या श्लोकामध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारे ही सुभाषिते बोध पण देऊन जातात आणि विनोद मनाला आनंद पण देणारी सुभाषिते आहेत
हे आपण दोन सुभाषिते या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेली आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढची सुभाषिते पाहणार आहोत. धन्यवाद आहोत.